काय बाई काय पाऊस आहे, छत्री आणायची विसरली. आवरलं का तुला? आईला मला माहिती असत मी गोतडं भरून आणलं असत. मला काय माहिती रपचप पाणी चालू आहे म्हणून. आणि त्या दिवशी आले गोतडे घेऊन तर त्या दिवशी नव्हती मोटर चालू. हा ना, पण तुम्हाला काय भाव जायचा, हात पटणार ना? जाऊ दे, मी आता बरोबर आहे. माझ्यासारखं धुणं तुम्हाला येतच नाही धुता. वरच्या वर धुते दिसते काय बर, किती साबण का फेस निघत होय तू. असं काय धुलं राहत का? मी एक कपड्याला पाच पाणी बदली ते. बरोबर आहे, मा भावानी द्यायला म्हणून तुम्ही मजा करून खाते. आमच्या भावाने काय कमी केलं तुम्हाला? तुमच्या भावाने नाही कमी केलं काही. आमच्या भावाचं जेव किती जाड्या जुड्या झाले बाबर. मा भावानी का तुला वारस आहे तुम्ही केलं का? तब्येत बाबर तुमच्या भावाचं जेव कशी? आमच्या भावाचं जेव तब्येत कशी झाली? मग झालंय, घरचं खाते पहिली खाते पिते घरचे होते. तुमची चुकी ती फोटो पाय नाही तर बघले बारीक केली. हा ना, कांदे कुठे टाकले? मग एवढे राहिले का? तुम्हाला हा मग म्हटले एखाद दोन गुणी न्यावा म्हणून. बाई आहे आहे भरपूर आहे, एखादी गुणी भरून ठेव घेऊन जाते. घेऊन जा. बर, जेवायला काय केलंय? जेवायला उसळ पिठलंय. चला उसळ पिठलं. अचानक येते म्हणजे? म्हणजे मी फोन करून यावं का माघारी यायचं म्हटलं का? भाऊ त्यांना काय म्हणजे तुम्ही येणार आहे म्हणून? मी आता आले ना ते घेऊन ये. मग बरं, तुमच्या भावाला फोन करून सांगा या. तुमची बहीण आली तू जाय पाय पाय घेऊन ये. चार चाकीत बसून आले. मग भाऊ व्यवस्थित बारा कसे वाजून तुम्ही आले आहात हालत काय घेऊन आले काय आम्हाला खायला? रोज कोणाच खाते? आमचंच खाते. तुमचंच खात. पण आज तू येते बघ कधी असं त्याच्यावर. आज तू कधी कधी येते असं? ते कधीच नाही मागते का? मागते नाही, मागायचंच नाही का? अगं मागे आली फुई आली बघ काहीतरी आणलं असं फुई असं. मग बरं जाऊ दे, माझ्या कुठे गेली? हाय ना, चला ना चहा पिऊ. पाऊस चालू बाय. गणित म्हणते जेवायचं, गणित म्हणते चहा पिऊ. मग तुमच्या भाऊ व्यवस्थित चहा पाणी पिऊ. आपण काय केलं की आली पाहिलं ना? काय म्हटली? आई बापाला मग बरोबर आहे. आता आई बापा कवर आहे मावाले? कवर म्हणजे तुमचंच मानणार धरे ना होईल. आमचं काय तुमचं? हा आमच्या आई बापाने तुमच्या हाती दिलं ना सगळं. आमच्या आई बापाचं काय? आई बापाचं नाही. नाही आता तुमच्या हातात दिलं ना. आमचं काय घेऊन आम्ही काय करणार आहे सांगा बरं? काय करणार आमच्या हातून? आई आलो आई बाप जिवंत आहे का आम्ही करायचं काम गायचं काय? बरोबर बाबो. काम चालू का? नाही बाई. मग काही केला होता मला काही सुटले भांडे ते माझ्या संग. कोणती मोठी वाली? मोठी तिकडे. नाही बाबा तुम्ही आई चुकल्या सांगत. लहानी भांडत होती का? मोठीच ना लहानी खायलाच देत नाही. म्हणजे काय नाही विचारून स्वतःच आई बापाला स्वतः विचारून घ्यायचं. आता माझे नाही जिच्या बोट ठेवला ना तिचा कार्यक्रम घेतला. काय
काय माहिती भाई सासूने चुकले केले आपण तर काय पाहिलं काहीच कमी करेल नाही हाय ना की नाही आम्ही नाही चुकतील हड का हडका तुम्ही खाणार रस रस त्याला वाढीत आहे का नाही बरं त्या वाढीत आहे बर चला चला वाढायला चला ना चला पुढे चला आलो कपडे इस्त्री करून ठेव भावाचे कपडे बर जशी तुमची इच्छा चला माझ्या साडे आणायच्या होत्या इस्त्रीला लाईट आहे ना पण लाईट येणे टाईम राहते मळ्यात गावातल्या सारखा नाही आमचं लाईट बिल भरा मग लाईट घ्या बरं त्या भावाला फोन कर ते थोडं बांधून ठेवले धुवायचे कपड्याचं ते घेऊन या आणि ते चार पाच साडे कपाटातल्या ते घेऊन या इस्त्रीला एवढं काम मग तुम्ही करायचं ना फोन करा त्यांना मला काय काम होतं घरी जाईल काम होतं का म्हणजे का तुम्ही तर खाणार बसवायचे का मग फुकट झाली एवढी मजा काय मग तुमची मग दोन दोन भाव करायचे होते जेवण मजा करायची मग कोणाची जेवण करायची करा करा बरं पोरं कुठे गेले दोन जण गेले शाळेत एक झोपवलाय घरी एवढं पावसा पाण्याचे का बरं पाठवायचे शाळेत मग काय करता घरी लेवायचा त्या काहीच काम करून देते नाही घरी का ती गायचा जोड जमला का बस विषयच संपला मग कामात सोयाबीन लावले का घुंगऱ्या लावले सोयाबीन बापाचं शेती तुम्हालाच माहित नाही सोयाबीन लावले का घुंगऱ्या लावली ते आता शहरात राहते इसाले ना बाई जुने दिवस काय करता तू मग काय उसे जोर आहे यंदा आला पा तुमचा भाऊ अरे दादा कुठे आता गडाय हे याला आणू काय नाही बाई तो नॉलपुरी ती आणले ते दोन कमी पडले होते का ते तिसरे घेऊन आले काय कामाचं नाही तेवढं ते कामाचं आहे आमच्या बी त्यांच्या बी त्या दिवशी मी विचारलं होतं म्हटलं बाई कुठे शॅम्पू कितीचा आणतो तो म्हणजे एक रुपयाचा एक नाही दीड रुपयाची आणि त्याला शॅम्पू कितीचा आणतो पाच रुपयाचा पुढार होतो त्याला नाही नाही दोनशे रुपयाची बाटली म्हणे बाटली संपल्या डव शॅम्पू आणि कंडिशनर जाऊन आंघोळ राहते त्याचे काय आता बायकोचे बायको काय म्हातारी झाली बायकोचं काय राहिलं आता बायको झाली म्हातारी बायकोचं काय राहिलं आता त्यांना कुत्रा आहे भरपूर ना रे का नाही कुत्रा चांगलं राहत राखण करीन तशी बायको पुढल्या हात घेईन मागच्या हाताने देऊन टाकी देऊन टाकी त्याला बसायला टाक घाली बसायला टाक पाहिलं का आठ भाऊ आहे तुमचे पाहिलं ना एवढं भारी चादर बसायला मंत्राचा कुत्रा आहे ते बरे बा आमचं राखण करत आहे का नाही बाय काय राखण करणार हा का म्हणजे काय 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 खात्या काय नाही बरोबर बरोबर तू वाज घेऊन सांगत असं ना काय खाल्लं काय नाही करून नको खायचं रे चांगला पाऊस आला सोडून दे जाता जाता नाही नको तर भावाचा काय प्यायचा आदळ होईल गावात गेली काही भारा नंबर घेऊन येते म्हणून मला खायला काय आणलं नाही गावात नाही भेटत तिकडे जावं लागेल नाशिकला मला सांगितलं रे म्हणजे आम्ही तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही आम्ही काय करणार आम्ही लवकर करून ठेवला आम्हाला माहिती असतं यांना केला असतं अचानक आलं त्यावेळी एवढ्या पावसात म्हणे काय केलं का खायला म्हणजे अजून तेच करायला तुम्ही फोन केला अरे लास्ट शिजवला असतं अरे दादा तुला दोन फोन केले तर फोन उचलला का तरी तुला मिस कॉल पडले तरी तो उचलला नाही फोन मग काम चालू होतं मी कुत्रा धुवत होतो ते महत्वाचं आहे मला फसवलं बर का तुम्ही मध्ये नाही ते दोन झालं आता गावात चाललो ना मी मग बरं काय म्हणतो अजून मग अजून काय नाही हे पाणी पाऊस पडतोय उघडला येऊ का जाऊन घेऊन येऊ उघडला अकरा नंबरचं भेटायचं ते घेऊन येऊ